अनेक गरिबांना घरकुलाची प्रतीक्षा, गरजूंना डावलून पक्की घरे असलेल्यांना मिळाला घरकुल योजनेचा लाभ, घरकुल वाटपामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा कोठाऱ्यातील वंचितांचा आरोप. बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कोठारी या गावात घरकुल वाटपामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कोठारी येथील गावकऱ्यांनी केला असून घरकुल मिळावे म्हणून ग्रामपंचायत कोठारी येथील एका व्यक्तीला 5,000 रुपये देणाऱ्या लोकांची यादीच घरकुल मंजुरीसाठी पंचायत समिती बल्लारपूर येथे पाठवली जाते. असा खळबळजनक आरोप नागरिकांनी केला असून आर्थिक संपन्न व पालकीचे पक्की घरे असलेल्या लोकांनाच याचा लाभ पोहोचवण्याचे काम ग्रामपंचायत व बल्लारपूर पंचायत समिती करीत असल्याचा आरोपही नागरिकांनी महावैशी बोलताना केला आहे. त्यात संजय अलोने, रतन वासनिक, सुरेश वानखडी या गरजूंनी अनेकदा घरकुल योजनेसाठी अर्ज सादर केले असले तरी त्यांना मुद्दाम डावलण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात बल्लार पंचायत समितीचे बीडीओ यादव यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता त्यांनी या संबंधी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही, मात्र या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे महावाईसशी बोलताना त्यांनी सांगितले. महावाईसाठी बल्लारपूर प्रतिनिधीसह नरेंद्र सोनारकर, नागपूर. त्यांना घर दिले आणि विचारली, मी बोलली दोन वेळा मॅडम कडे गेली होती तर मॅडम म्हटले लेटर द्या म्हणे, तर मग आम्ही एक वेळा अजून कारवाई करतो. अच्छा, एक वेळ पुन्हा कारवाई करतो. आरोप होत आहे का मॅडमला सगळे हे इथले काही मेंबर लोकांनी पैसे वगैरे दिले मॅडमने दिले आणि त्यांनाच ते सँक्शन केलं करण्यात आलं बघून. मी म्हटलं इथं असे मॅडमला तर मॅडम म्हणे असं काहीच नाही राहत म्हणे, जैनला सँक्शन आहे त्यांनाच होते म्हणे. असं नाही पण सँक्शन म्हणजे का बिल्डिंग वाल्याला घर द्या म्हणते का गव्हर्नमेंट, का ज्यांना घर नाही ज्यांना घराची गरज आहे त्यांना घर पाहिजे ना. ठीक आहे, कारण की आम्ही दोन वेळा गेलो होतो मॅडमकडे का त्यांना हो येणार तुमचं घर येणार, पण ते घर आमचं काही येणार नाही आहे, कारण की आम्हाला जो मेंबर सांगितला तो तुमचं घर आता गेलं पुढं गेलं तर समजून जातं की आपलं घर नाही आहे.